स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात 30 मार्चपासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानुसार 2 एप्रिलला पनवेल परिसरात ही गौरव यात्रा होणार असल्याची माहिती भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. राज्यभरात 30 मार्चपासून यात्रेला प्रारंभ होणार असून ही यात्रा 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे आणि या यात्रेतून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केले. पनवेल शहरातील श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे पनवेल जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, भाजपचे तालुकाध्यक्ष रुमशेट भगत, प्रवक्ते प्रकाश बिनेदार, रायगड जिल्हा विस्तारक अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंडे, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजपचे खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष वर्षा नाईक, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश कायकर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सुहासिनी केकाणे, सपना पाटील, अंजली इनामदार यांच्यासह पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. राहुल गांधी यांनी गेल्या काही कालावधीमध्ये सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान केलेला आहे आणि या अनुषंगानं ज्यावेळेला कोर्टाच्या माध्यमातून त्यांची खासदारकी गेली, ती खासदारकी गेल्यानंतर देखील पुन्हा एकदा त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होणं म्हणजे महाराष्ट्राचा एका अर्थानं अपमान आहे आणि म्हणून महाराष्ट्रानं ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो लढा दिला त्याच्यामध्ये अनेक स्वातंत्र्याच्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, अनेक लोकांनी त्याच्यासाठी आपलं बलिदान केलेलं आहे, अशा सर्व स्वातंत्र्यवीरांचा हा एका अर्थानं स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राच्या पुढे सातत्यानं वंदनीय राहिलेले आहे आणि त्यामुळे त्यांची गौरव यात्रा या महाराष्ट्रामध्ये काढण्याचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जाहीर केलेला आहे आणि याला अनुसरून येत्या 2 एप्रिल रोजी रविवारी खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल या परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी दोन्ही पक्षाच्या वतीनं काढण्यात येणार आहे. दोन्ही पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आजीमाजी हे त्याच्यामध्ये सहभागी होतील. आम्ही दोन्ही पक्षांच्या वतीनं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग, त्यांचा गौरव करणारे जी जी या परिसरातील मंडळी आहेत, विविध मंडळं आहेत, विविध संस्था आहेत, विविध व्यक्ती समाजातल्या, या सगळ्यांनी या गौरव यात्रेमध्ये सहभागी व्हावं. खारघर येथून निघणाऱ्या या यात्रेमध्ये सावरकरांविषयीचा एक चित्ररथ असेल आणि त्याच्याबरोबरीनं बाईकस्वार आणि आम्ही सारे मंडळी याच्यामध्ये सहभागी हो, या संदर्भातलं विस्तृत टिपण हे सुद्धा यात्रेपूर्वी आपल्यामार्फत आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं आहे. आपल्यामार्फत मी सर्वसामान्य जनतेला आणि सावरकरांविषयी, महाराष्ट्राच्या या स्वातंत्र्य लढ्यातल्या योगदानाविषयी ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये अभिमान आहे त्या सर्वांना या यात्रेमध्ये सहभागी होण्याची विनंती. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.